नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, मागील तासिकेला आपण ओचे स्वरचिन्ह अभ्यासले, शब्दांचे लेखन व वाचन कसे करावे हे पाहिले। तर आज आपण यावर आधारित अभ्यासपत्रिका म्हणजेच वर्कशीट पूर्ण करूया। सर्वांकडे ओचे स्वरचिन्ह असलेली वर्कशीट आहे, वर्कशीट म्हणजेच अभ्यासपत्रिका आहे, त्यावर तुम्ही तुमचे स्वतःचे नाव लिहा, आजची दिनांक लिहा, आज हजेरी क्रमांक लिहा म्हणजे तुमचा रोल नंबर लिहा। प्रश्न क्रमांक एक, अ पहिल्या अक्षराला ओचे स्वरचिन्ह जोडा। पहिल्या अक्षराला आपल्याला ओचे स्वरचिन्ह जोडायचे। खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांमधील पहिल्या अक्षराला ओचे स्वरचिन्ह जोडून त्या शब्दाचे लेखन व वाचन आपल्याला करायचे आहे। चला तर मग, एक ह्या शब्दामधील पहिलं अक्षर आहे झ, मग झला आपल्याला ओचे स्वरचिन्ह जोडायचे आहे। आता अर्थपूर्ण शब्द तयार झाला, झोपाळा म्हणा आणि लिहा, झोपाळा झोपाळा। दोन, या शब्दामधील पहिलं अक्षर आहे ग, गला आपल्याला ओचे स्वरचिन्ह जोडायचे आहे आणि अर्थपूर्ण आपल्याला शब्द तयार करायचा आहे। अर्थपूर्ण शब्द तयार झाला गोपाळ, गोपाळ म्हणा सर्वांनी, म्हणा आणि लिहा गोपाळ। तीन, या शब्दामधील पहिलं अक्षर आहे र, मरला आपण ओचे स्वरचिन्ह जोडूया, रो प टे रोपटे, रोपटे। चार, ह्या शब्दामधील पहिलं अक्षर आहे म, मला आपण ओचे स्वरचिन्ह जोडूया आणि शब्द तयार झाला मोगरा, मोगरा म्हणा सर्वांनी, मोगरा म्हणा आणि लिहा। पाच, ह्या शब्दामधील पहिलं अक्षर आहे ख, मग ख ला ओच खोबरे, खोबरे म्हणा सर्वांनी, खोबरे। सहा, या शब्दामधील पहिलं अक्षर आहे ब, बला ओचे स्वरचिन्ह जोडूया, बो ट बोट। आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया। सर्वांनी म्हणा, झोपाळा, गोपाळ, रोपटे, मोगरा, खोबरे, बोट। प्रश्न क्रमांक एक ब, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा। अक्षरे जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत। चला तर मग, एक भोपळा शब्द तयार झाला, भोपळा, ळा प भो अगदी सोप आहे, भोपळा शब्द तयार झाला भोपळा। दोन, भोवरा भोगरा म्हणा आणि लिहा सर्वांनी, भोगरा। तीन, योगिता योगिता, अर्थपूर्ण शब्द तयार झाला योगिता। चार, टोपली टोपली, सर्वांनी म्हणा आणि लिहा टोपली। पाच, बा जो आ, आ जो बा आजोबा म्हणा सर्वांनी, आजोबा आजोबा। सहा, तोरण तोरण तोरण। आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया, भोपळा, भोवरा, योगिता, टोपली, आजोबा, तोरण। आता शब्द वाचा आणि लिहा।
प्रश्न आहे शब्द वाचा आणि लिहा. आपल्याला शब्दांचे वाचन करायचे आहे आणि लिहायचे आहे. पहा, पहिला शब्द आहे मोर. सुंदर हस्ताक्षरामध्ये लेखन करायचे आहे. दोन, झोका. तीन, शोभा. चार, घोडा. पुन्हा एकदा आपण शब्दांचे वाचन करूया. मोर, झोका, शोभा, घोडा. प्रश्न क्रमांक एक, ड चित्रे पाहून नावे लिहा. हे कोणते चित्र आहे? घोडा. लिहा सर्वांनी घोडा. हे कोणते चित्र आहे? नोट. हे कोणते चित्र आहे? मोर. म्हणाली लिहा, घोडा, नोट, मोर. प्रश्न क्रमांक दोन, अ समान शब्दांच्या जोड्या लावा. म्हणजे सारखे दिसणारे शब्द सारख्या दिसणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा. आता जोड्या लावत असताना पट्टीचा वापर करायचा आहे, जोड्या हाताने लावायच्या नाही. एक, मोर. अशा प्रकारे पुढे जे डॉट दिले आहे त्या डॉटचा त्या डॉटला तुम्ही हे पहा, अशा प्रकारे डॉट जोडायचे आहेत त्या त्या अक्षरांचे त्या त्या शब्दांचे. भोवरा. पोपट. भोपळा. आजोबा. गोपाळ. झोपाळा. योगिता. हे बघ, सारख्या दिसणाऱ्या शब्दांच्या आपण जोड्या लावत आहोत. रोपटे. तर अशा प्रकारे पट्टीच्या सहाय्याने तुम्ही जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न क्रमांक दोन, गोलाकारातील प्रत्येक अक्षर गोलाकी अक्षराला जोडून शब्द बनवा. पहा, गोलाकारातील अक्षर आहे मो आणि गोलातील अक्षर आहे ल. मो ल. या सर्वांनी मोर. अशा प्रकारे ही अभ्यास पत्रिका तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद.